गुड आफ्टरनून स्टूडेंट, वेलकम टू आवर इंग्लिश सेशन। लास्ट लेक्चरला आपण 3.3 ट्रुथ म्हणजे सत्य या पोयमचे चिटचॅट क्वेश्चन अँड आन्सर आपण पाहिलेले होते। आज आपण ही कविता पाहणार आहोत। स्टिक अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स But words can also hurt me. Stone and stick break only skin, while words are ghosts that haunt me. या स्टांजामध्ये पोएट आपल्याला असं सांगत आहे की स्टिक अँड स्टोन, स्टिक म्हणजे काठी आणि स्टोन म्हणजे दगड, मे ब्रेक माय बोन्स, हे फक्त माझे बोन्स, बोन्स म्हणजे काय तर हाडं, मोडू शकतात। म्हणजे काठी आणि दगडामुळे माझे हाडं ही मोडू शकतात। बट वर्ड्स कॅन ऑल्सो हर्ट मी, वर्ड्स म्हणजे शब्द हे काय करतात, मला दुखवतात। स्टोन अँड स्टिक ब्रेक ओनली स्किन, पहा काठी आणि दगड हे फक्त माझ्या स्किनला काय करू शकतात, ब्रेक करू शकतात म्हणजे जखम करू शकतात। व्हाईल वर्ड्स आर गोस्ट दॅट हंट मी, परंतु जे वर्ड्स वापरले जातात म्हणजे जे शब्द वापरले जातात ते गोस्टप्रमाणे म्हणजे एखाद्या भूताप्रमाणे ते आपल्या माइंडमध्ये म्हणजेच आपल्या डोक्यामध्ये सारखे ते फिरत असतात। म्हणून शब्द हे कसे वापरले पाहिजे, नेहमी जपून वापरले पाहिजे, त्यामुळे इतरांना त्रास होतो। कम टू द नेक्स्ट स्टांजा। स्लेंट अँड कर्व द फॉल वर्ड साईड टू पियर्स अँड स्टिक इन साईड मी बॅट अँड ब्रेक्स मे एक थ्रू बोन्स बट वर्ड्स कॅन मॉडिफाय मी। पहा येथे स्लेंट अँड कर्व्स द फॉल वर्ड साईड्स, स्लांट म्हणजे तिरकस असणे किंवा तिरकस दृष्टिकोन, आणि कव कव म्हणजे शिव्या शाप वगैरे। त्याने काय होतं, ते एखाद्या स्वाडप्रमाणे माझ्यावर आघात करतात। टू पियर्स अँड स्टिक इन साईड मी, आता पियर्स म्हणजे काय, भेदून जाणे, म्हणजे जे शब्द आहेत जे तिरकत दृष्टीक्षेप आहे ते माझ्यामध्ये भेदून जातात। बॅट्स अँड ब्रिक्स मे ॲक्ट थ्रू बोन्स, बॅट्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे, बॅट्स म्हणजे खेळण्यातले बॅट, अँड ब्रिक्स, ब्रिक्स म्हणजे वीट, याने काय होतं की माझे जे बोन्स म्हणजे हाडेच फक्त तुटली जातात, परंतु वर्ड्स कॅन मॉर्टिफाय मी, मॉर्टिफाय म्हणजे काय की फील अशेम अँड इम्बॅरन्स्ड म्हणजे भावना दुखावणे, परंतु शब्दांमुळे माझ्या भावना काय होतात तर दुखावल्या जातात। म्हणून नेहमी इतरांशी बोलताना आपण आपले शब्द हे जपून वापरले गेले पाहिजे, जेणेकरून त्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत। शारीरिक जखमांपेक्षा मनाला झालेली जखम ही जास्त वेदनादायी असते, आणि ही मनाला होणारी जी जखम जी असते ती शब्दांमुळे होत असते। इथे आपले टू स्टांजा संपलेले आहेत। मी तुम्हाला जे हार्ड वर्ड्स देणार आहे ते तुम्ही पाठ करायचे आहेत। थँक्यू, सी यू अगेन in our next English session.